नाशिक कुंभमेळ्यावर स्वाईन फ्लूचं संकट. नाशिकमध्ये फैलावतोय स्वाईन फ्लू. 3 महिलांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू. नाशिक महापालिका सो वा जिल्हा आरोग्य यंत्रणा सर्वांची सध्या झोप उडालीय. ऐन कुंभमेळ्यात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय. गेल्या 4 दिवसात उपचार घेणाऱ्या 3 महिलांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. या महिलांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यात आले होते, मात्र ऐन वेळी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं आधीच प्रकृती गंभीर असलेल्या या महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं जिल्हा रुग्णालयाकडून सांगितलं जात आहे. सिरियस रुग्ण होतात, त्यांना त्यांच्याकडे त्याचा आकडा वाढवायचा नसतो, त्यामुळे ते काय करतात, त्यांना कन्व्हिन्स करून आमच्या सिव्हिलला पाठवतात आणि सिव्हिलला आलं की 2-3 तासामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्याच्यामुळे विनाकारण आमची सिव्हिलची नाक, आम्ही एवढं काम करून सुद्धा आमची बदनामी होते, काही इथे डेथ झाली. गेल्या 2-3 वर्षांपासून नाशिकमध्ये सातत्यानं स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. जानेवारी महिन्यापासून 224 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली, यात 30 जणांचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांनी थंडी, ताप, अंगदुखी अशी स्वाईन फ्लूची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन केलं जात आहे. प्रत्येकाला आपण मास्क देणं शक्य नाही, त्यांनी पर्सनल जेवढं त्यांना शक्य आहे रुमाल किंवा काही त्याचा वापर करायला पाहिजे आणि थोडं तरी त्यांना वाटलं तर सर्दी पडतं काही तर ताबडतोब तो सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन औषधोपचार घ्यायला पाहिजे. नागरिकांनी गर्दीत जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे, मात्र कुंभमेळ्यात इथं गर्दीचा उच्चांक होणार असल्यानं संसर्गजन्य साथ रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, स्वाईन फ्लूचं संकट घोंगावतंय नाशिकमध्ये ऐन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातच गर्दीत जाऊ नका असं आवाहनही केलं जात आहे, मात्र एकूणच मोठं आव्हान आहे ही स्वाईन फ्लू रोखण्याचं आरोग्य यंत्रणेसमोर. सध्या नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? हेमली, सध्या नाशिकचे जे खासगी रुग्णालय आहे तर त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत, मात्र अद्याप त्यांना खरोखर स्वाईन फ्लूची लागण झाली आहे का, ते पॉझिटिव्ह निघालेले आहेत का, त्याबाबतचा अहवाल आलेला नाही आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्याकडे त्याबाबतची माहिती नाही आहे. जे 3 रुग्ण गेल्या 4 दिवसांमध्ये नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते, त्यांना काही तासापूर्वी किंवा 1-2 दिवस आधी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यांची प्रकृती आधीच गंभीर झालेली होती, त्यामुळे त्यांचे प्राण गमावलेत असं जिल्हा रुग्णालयाकडनं सांगितलं जात आहे. मात्र आता जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, आता नागरिकांकडे दक्षतेचे उपाय म्हणून ज्या काही सूचना करायला पाहिजे, जनजागृती करायला पाहिजे, ती अद्याप होताना दिसून येत नाहीये. कुंभमेळा सुरू झालेला आहे, हजारोच्या संख्येनं आज भाविक नाशिकमध्ये येत आहेत, उद्यापासून परवापासून ती संख्या लाखोच्या घरामध्ये जाणार आहे. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या एवढी सक्षम यंत्रणा अद्याप दिसून येत नाहीये. आज जर बघितलं तर साधुग्राममध्ये हॉस्पिटल्स उभारण्यात आलेले आहे, तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलेलं आहे. मात्र जर काही साधूंना याची लागण झाली, हा जो आजार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये फोफावू शकतो, कारण कुंभमेळा हा केवळ 1-2 महिन्यांचा नाही तर 1 वर्षभर कुंभमेळ्याच्या निमित्तानं भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.